थकोराच्या अंगावरती कडक कडक पाणी पडल्याच्या नंतर कडक असणारं जे पाणी महाराज अगदी फोडवटलेले त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या मुखातून धावा निर्माण झाला भगवंताचा. जळो माझे जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माये बापा पेटली सकळ कांती रोमावळी नावरे हे होळे दहन झाले. भगवंताच्या त्या नामस्मरणाचा परिणाम महाराज शीतलतेला प्राप्त झाले. तुकोराय स्नान झाल्यावर महाराज तुकाराम महाराजांनंतर ते बाईनं शिवजीकासरच्या बंदीनं फराळ वाढलं महाराज ते घालव फराळ वाढ महाराज आणि फराळ वाढ तर त्या ठिकाणी विधी स्थितीमध्ये तो कुवर असणारे परमात्मा स्वरूप झाले तो कुवर आहे. त्यांना विष सुद्धा बाधा करू शकत नाही. हा कडूपणा काय बाधा करणारे आणि म्हणून कडू भोपळ्याची भाजी त्या ठिकाणी वाढलेली त्याचाही तो कोरावर काही परिणाम झाला नाही महाराज. पण भगवंताला राग आला. इकडे शिवजी कासार महाराज त्या ठिकाणी घरी आले पाहतात तर तुकोबाराचा हार मात्र त्या ठिकाणी इथला पुरावा सापडला आणि शिवजी काकार जरा फार दुःख झालं महाराज. कळून चुकलं की माझ्या या पत्नीनं आणि माझ्या जगदगुरु तुकोबाराला घरी आणलं आणि हिनं छळ केला आहे. कारण हाच माझ्या तुकोबाराच्या गळ्यामध्ये कीर्तनात असताना हार होता. हाच हार या ठिकाणी आहे. उपाय भेटलं महाराज तुकोबारांच्या बद्दल. पण परिणाम असा झाला तिच्या अंगाला सुपारीसारखे उंबरासारखे असे फोड आले महाराज. आले नाही तर त्या ठिकाणी पुगळायला सुरुवात झाली. आणि ही गोष्ट रामेश्वर शास्त्रीला कळली महाराज. रामशिव शास्त्री सांगतात तुम्ही दवाखान्यात जाऊ नका, कोणा वैद्याकडे जाऊ नका, तुम्ही कोणचीच काही करू नका. तुम्ही एकच काम करा, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी स्नान घातलं आहे त्या स्नान घातल्या ठिकाणी जो चिखल आहे महाराज त्या चिखलाने या बाईचं अंग थोडं सुद्धा रिकामी ठेवू नका. आणि ही गोष्ट रामशिव शास्त्रीला कळली महाराज. रामशिव शास्त्री सांगतात तुम्ही दवाखान्यात जाऊ नका, कोणा वैद्याकडे जाऊ नका, तुम्ही कोणचीच काही करू नका. तुम्ही एकच काम करा, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी स्नान घातलं आहे त्या स्नान घातल्या ठिकाणी जो चिखल आहे महाराज त्या चिखलाने या बाईचं अंग थोडं सुद्धा रिकामी ठेवू नका, सगळं भरून टाका. त्याच वेळेसी शिवजी कासरची पत्नी दुरुस्त होईल, नसता दुरुस्त होणार नाही. पंढरीनाथ तेथेचा चिखल अंगाशी लावणे आरोग्य होईल तेने शरीर. हा रोग त्या वेळेस निर्मूल होईल. सांगितले करीती धरुणी भाव मग तिसी पावला सतोर देव गणित गोष्ट गेले सर्व तेव्हा आराम जीव झाला. पंढरीनाथ त्या दिवसापासून कासराच्या पत्नीनाही महाराज अनुभव आला आणि तिची इच्छा आता वाटलेली की तुकाराम महाराजांसारखं सद्गुरु जगात दुसरं कोणी नाही बरं का. चुकले मी चुकले पुन्हा 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 वारंवार. आणि शिवजी कासाराची पत्नी शिवजी कासाच्या कासाराच्या बरोबर आता तुकोबारांच्या सेवेमध्ये रथ झाली महाराज. बघता बघता काही काळ गेला. हीच घटना किंवा हा प्रसंग तुकाराम महाराजांची महती महाराज तुकोबारायचं हे जीवनात चरित्र आणि उज्ज्वलतेकडे चाललेलं आहे. बघता बघता अनेक लोकांमध्ये त्यांच्या बद्दल उहापोह झालेला आहे. बघता बघता शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली महाराज. तुकाराम महाराजांची महती बरं का. तुकोबारायचं हे अलौकिकत्व याबद्दल आणि शिवाजी महाराजांच्या कानावर गेलं महाराज. असं वाटलं की एवढा कोणता महात्मा आहे, असा कोण आहे या जगतामध्ये की ज्याला धन द्रव्ये हे जे आवडत नाही असं कोण असणार आहे. आणि बघू द्या ते तुकोबाराय आणि त्यांची प्रथमता आपण भेट घ्यावी. ऐसे सत्कीर्ती ऐकोरी
मनी मनी तू कयासी थे बोलावनी कीर्तन कहानी ऐकावी। विचार केला राजाना असे कोण महाराज आहे एवढे अलौकिक होतो त्यांचा आहे आणि ते माझ्या महाराष्ट्र देशामध्ये आणि म्हणून त्यांना बोलावून घेऊ म्हणून तुकाराम महाराजाकडं निरो पाठवले पण तसे पाठवले नाही मला दिवट्या छत्री घोडे सुरं काही आपदागिरी पाठवलं मला राजा बोले दर हले महाराज भक्त भक्त त्या ठिकाणी मग छत्री घोडा कारकून पाही